एबी मराठी मध्ये आपलं स्वागत. विधानसभेचं रणमैदान सुरू आहे आणि आता मी माळशिरस तालुक्यामध्ये आहे. माळशिरस तालुक्याच्या वरील भागामध्ये विद्यमान आमदार राम सातपुते यांचा दौरा सुरू आहे. त्यांचे काही कार्यकर्ते त्या दौऱ्याच्या निमित्ताने मी जाधववाडी गावामध्ये आहेत आणि इथं काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी मी आता बोलणार आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. काय बसलंय, कोणी यायला लागले? सातपुते साहेब. बर, कसं आहे सातपुतेंचं गेल्या 5 वर्षातलं काम तुम्ही बघितलंय? चांगलं आहे, चांगलं आहे. काय केलं तुमच्या गावात, काय विकास काम केली? काय झाले रस्त्याचे? हे झाले. बर, आता कसं असणार आहेत? गेल्या वेळेस मोहिते पाटील यांच्या बरोबर होते, आता मोहिते पाटील नाहीत. आता ते 4 तारखेच्या पुढे कळेल काय. 4 तारखेच्या पुढे. बर, पण वारं कसं आहे आता गावाकडं नेमकं? वारं आता 4 तारखेच्या पुढे सगळं डिक्लेअर होणार. 4 तारखेच्या पुढे कसं आहे बाबा, कोणाचं वारं चालू आहे विधानसभेला? ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही. कोण चालू आहे बाबाचं? थांब जरा. नमस्कार बाबा, बसू दे जरा. गळ्यात गमजा फिमजा भाजपचे कार्यकर्ते. तर कसं आहे राम सातपुतेंचं 5 वर्षाचं काम? एकदम परत काम आहे. निवडून यायला अजिबात अडचण नाही. शेतकऱ्याची लाईट बिल माफ केलेली. दोन तीन लाख रुपये शेतकऱ्याचं लाईट बिल होत, ते बंद केले. म्हणजे आता पुढे मागायचं नाही आणि मागचं मागायचं नाही. बर. आणि 2.5 वर्ष राष्ट्रवादीचं सरकार होतं काँग्रेसचं, तर त्यांनी डीपीएस सोडवायचं काम, पैसे भरल्याशिवाय डीपीएस जोडत नव्हती. पुण्यांदा आंदोलन करून आम्ही चौकातनी त्यांचा ही निषेध केला. आणि नंतर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ही लाईट अजित दादाला सोबत घेतली की भाजपानं? दादाच होतं त्यावेळेस अर्थमंत्री, लाईट देत नव्हतं. आता ते आलं, आल्यावर घ्यावंच लागतंय ना. महागारी जमा नाहीत ना. हा, नाही तुला घेत म्हणून चालतंय. मजबूत सरकार होते म्हणून थोडं घेतलं त्याला. बर. आता हे गेल्या वेळेस मोहिते पाटील आणि राम सातपुते बरोबर होते. गेल्या वेळेस तुम्ही यांच्या बरोबरच होता? हो, होत. आता मोहिते पाटील नाही, त्याचा काय फरक? मी 35 वर्ष झालं भाजपचा कार्यकर्ता आहे आणि पहिल्यापासून एकनिष्ठ आहे. त्याच्यामुळं कुणी आलं गेलं, आलेल्याचं स्वागतच करायचं असतं आणि गेलेल्याच करायचं. मोहिते पाटील बरोबर नाही, त्याचा काय फरक पडतो? काय अडचण येत नाही. बर. भरपूर प्रतिसाद चांगला आहे. आम्ही 2 दिवस झालं तालुक्यात फिरतोय. बर. आणि अजून 2-3 दिवस तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. बर. त्याच्यामुळं अतिशय वातावरण. तुमचं गाव हेच का? नाही, मी खुडूच आहे. खुडूच आहे. म्हणजे रामभाऊ साठी फिरताय म्हणाय सगळे. एक आणखी कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे. या की तुम्ही बोलू घ्या, आपण यांच्याकडे पण बोलूया. या आओ, या तर. काय गाव कुठलं तुमचं? नातेपुते. नातेपुते. मग इकडे भाऊंच्या प्रचारासाठी? भाऊंच्या प्रचारासाठी. काय सांगचाल, मोहिते पाटील आणि सातपुते गेल्या वेळेस दोघं बरोबर होते, आता मोहिते पाटील तर जानकरांच्या बरोबर. आमचं बी ठरलंय ना आता. बर. काय ठरलंय? काय ठरायचं ठरलंय? कसं निवडून आलंय? कुणा कुणाचं ठरलंय? कुणा कुणाचं? काल भाऊंच ठरलंय. बर. काल रात्री राम सातपुतेने बी सभेमध्ये भाषण करताना सांगितलं आमचं ठरलंय. काय ठरलंय नेमकं? लोकांना कळू दे ठरलेलं ते गुपित असते. बरं, तुम्हाला निकाल लागल्यानंतर कळत. बरं, तर सरकारकडे कसं बघतंय? गेले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, महायुतीचं 2.5 वर्ष. महायुतीचं सरकार आलं, शेतकऱ्यांची वीज माफी केली, पाठीमागचं जे वीज बिल थकीत होत ते माफ केलं. आता पहिलं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मार्च एंड आला की डीपी सोडायचा कार्यक्रम असायचा. ते दादाच होते की अर्थमंत्री? दादा आता तिकडे तुमच्याकडे आले. ते पण आता काय, दादा इकडे आले ते या काय. आता कसं असतं, सरकार स्थापन करताना काय गोष्टी गरज पडते. बर. काय काय 4-2% मत कमी आहे ती, ते दादा माध्यम मिळतेली. बरं, जाऊ दे. हे सगळं गाव पातळीचं होत राहील. महाराष्ट्रात आता 2024 नोव्हेंबरला 25-26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय? कोण मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस. फडणवीस. आणि एकनाथ शिंदे तर म्हणतात मी होणार. त्यांचं काय ठरलं असेल, पण आम्हाला वाटतं की फडणवीस व्हावं. कशासाठी फडणवीस? अहो, आता आमच्या तालुक्याला 183 कोटी दुष्काळ निधी दिला. त्यानंतर लाईट बिल माफ केलं. काय लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिन्याला आता चालू आहे. 1500 भागतोय का? नाही भागलं तरी काय, न दिल्यापेक्षा तर चांगलं आहे ना. पहिल्या सरकारनं काय दिलं? बर. काय दिलं नाही. ते म्हणतात की खताच्या किमती वाढल्या. अहो, खताच्या किमती वाढल्या तरी काय, बघा खताची किमती वाढली, लेबरची मजुरी वाढली, हे असं चालूच राहणार आहे ना. बर. नुसतं खताचं, बाकीचं बी केलंच की त्यांनी. रस्ते एवढं सोन्यासारखं केलं, ते कसं लाईटिंग कसं आहे रस्त्याला, हे की
रस्ता म्हणजे शहरातले जसं रक्त वाहिनी तसं रस्ता आहे. देशाची प्रगती रस्त्याशिवाय होत नाही. मुख्यमंत्री म्हणून बघायचं हो ही लोकांची बरं. इकडे आणखी काही तरुण पूर आहेत, आर्थिक गोळा झाले, पुराच्या ठिकाणी सुरू आहे. तर हे करूया. नमस्कार. काय चाललंय? गप्पा कर मारूया. या काय सांगचाल? आज आमदारांचा दौरा आहे चालू. आमदार साहेबाचा दौरा चांगल्या पद्धतीने त्यांना मतदान होणार आहे. आणि युवा आणि तरुण पिढी ही रामभाव सातपुते साहेबांच्या मागे आहे. आणि वृद्ध वयाच्या माणसांचं तीच म्हणणं आहे घरोघरी. कशासाठी रामभाऊ सातपुतेच काम काम असं आहे की गावातली कुठली समस्या, रोडची, पाण्याची, अधिक कागदपत्र जर ज्याची करेक्ट जर कागदपत्र आहे ती, तर त्याच 100% काम होतं. काय काम केलं तुमचं गाव? आमच्या गावात रोड झालं, पाण्याची बांबुर्डी आणि हे जादवाडी. आम्ही जादवाडीत बांबुर्डीत असतो ना. जादवाडीचे चांगल्या पद्धतीचा विकास चालू आहे. काय बांबुर्डीत काय काम केलंय सांगायला? काय काय रोडचं काम चालू केलेलं आहे. ते परत ना डांबरीकरण झालेलं आहे, वॉटर सप्लाय आणि दवाखान्याची काम. इकडं बाबा नमस्कार. गाव कुठलं? जादवाडी. जादवाडी आहे. 5 वर्ष आमदार कोण होतो ही तर माहित असेल की? कोण होत आमदार? हेच होते, सातपुते होते. कसं वाटलं 5 वर्ष त्यांचं काम? चांगलं आहे. काय केलंय? ओके. काय केलंय? देवळाची काम केली, रोडची काम केली, पाणी केली. बरं. अजून पुढे अजून होते ते काम. बर. एक नंबर माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. गेल्यावेळेस मोहिते पाटील आणि ती बरोबर होती, आता नाही ती. त्याचा काय? आता नाही. त्याचा काय फरक? काय नाही, त्यांचा काहीच फरक नाही. आतापर्यंत काम केली, दवाखान्याचं खर्च. या अगोदर उत्तम जानकरला मतदान केलं असेल मोहिते पाटलाच्या विरोधात असताना का? नाही नाही. ही सगळ्या गोष्टी आणि आमदारांचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. या बाजूला बघता आपण आता त्यांचं गावामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांच्या दौऱ्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. मराठीसाठी कॅमेरामॅन गोपाळ माळीस, मी समाधान माळीशिरस, जादेवाडी.